वारनामा वचननामा है, त्यातले 10 कलम ट्रेलर, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं त्यांनी सांगितलंय। आणि म्हणून आपण सविस्तर आपला वचननामा आपण प्रसिद्ध करूच, परंतु मी प्रमुख जी आहेत 10 कलम ती आपल्या समोर या जनतेच्या समोर या ठिकाणी आपल्याला सांगतोय। खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये मी बोलतो की काय विरोध करतायत, कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, कशी धडकी भरली आहे, त्याच्यावर मी बोलतो। पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो, आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। त्याचबरोबर महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलंय, देवेंद्रजींनी आता त्याचा उल्लेख केलेला आहे, आणि महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे। या महाराष्ट्राच्या तिजोरीवर अजिताबाई इकडे बसलेले आहेत, तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, माझ्या शेतकऱ्याचा आहे, अन्नदाता मायबाप शेतकऱ्याचा आहे। आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे, प्रधानमंत्री साहेबांची 10,000 आपली 6,000, 12,000 जी आहे ती 12,000 सन्मान योजना वर्षाला 15,000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला। आणि त्याचबरोबर MSP वर 20% अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय। त्याचबरोबर तिसरं कलम जे आहे, या राज्यामध्ये कुणीही उपाशी झोपणार नाही, प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचं वचन देखील आम्ही या ठिकाणी देतोय। हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कुणी भुकेला राहता कामा नये ही आमची प्रामाणिक भावना आहे। त्याचबरोबर चौथं जे आहे, वृद्ध पेन्शन धारकांना 1500 रुपयावरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं या ठिकाणी वचन आम्ही देतोय। त्याचबरोबर पाचवी जी आहे, हे जसं बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता, ते देखील आम्ही त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करतोय। बांधवांनो आणि भगिनींनो, त्याचबरोबर सहावं जे आमचं कलम आहे ते 25 लाख रोजगार निर्मिती। विरोधक म्हणतात नोकऱ्या बेकारी, अरे सरकारने आपल्या 10 लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणारं देशातलं पहिलं राज्य आहे आपलं, आणि त्यामध्ये 25 लाख रोजगार निर्मिती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये महिन्याला विद्या वेतन म्हणजे स्टायपंड देण्याचा देखील निर्णय आपण घेतोय। त्याचबरोबर सातवं कलम आहे, 45,000 गावात पांदन रस्ते बांधणार, म्हणजे शहराचा विकास होत असताना गावाचाही विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, तर त्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात पांदन रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतोय। आठवं कलम आहे, अंगणवाडी आणि आशा सेविकांना रुपये 15,000 आणि सुरक्षा कवच देण्याचा आपण निर्णय घेतलाय, त्यांना विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय आणि महिन्याला 15,000 रुपये वेतन ते काढलं आहे। त्याचबरोबर 90 जे आहे हे सर्वसामान्यांसाठी, मग अगदी गरिबापासून मध्यमवर्गीयापासून सगळ्यांनाच हे लाभदायक होईल, 20 बिलामध्ये 30% कपात करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतोय। यामध्ये सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचा निर्णय आपण घेतलाय। आता मगाशी अधिकाऱ्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देण्याचा निर्णय आपण घेतलाय, त्यासाठी या बिलाचं देखील शेतकऱ्यांना, आपण अगोदरच 7.5 HP पंप चालवणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलाय। 0000 बिल आता सुरू झालेला आहे, त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करतो। आणि त्याचबरोबर 10 जे आहे, सरकार आपल्या स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 2029 हे 100 दिवसाच्या आत सादर करण्याचं देखील या ठिकाणी वचन आपल्या या 10 कलमी कार्यक्रमामध्ये आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, हे फक्त ट्रेलर आहे, सविस्तर वचननामा आपला लवकरच आपल्या समोर येईल, परंतु हे जे करण्याचं धाडस आपल्या सरकारने दाखवलंय, कारण हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्य गोर गरिबांचं हे सरकार आहे। आणि या गोर गरिबांच्या सरकारमध्ये लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना, मुलींचं मोफत शिक्षण, डॉक्टर इंजिनियर वकील ज्यांना व्हायचं आहे त्यांना देखील पूर्ण मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला। शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतला, आज लेख लाडकी लखपती योजना आपण घेतली, आज अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले, लेख लाडकी लखपती योजना, मुलीचा जन्म झाला 5,000, मुली पहिलीत गेली 6,000,
मुलगी पाचवी के लिए 7,000, मुलगी 11वी के लिए 8,000 आणि त्या मुलीचं 18 वर्ष झाल्यावर 1,00,000 रुपये तिच्या खात्यामध्ये जमा होणार। हे सरकारचं काम आहे।